Good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. Welcome in our online Open English Day 19. Today's topic is use of may and can. Use of may and can. ऋतुराज आपलं माइक बंद कर. ज्यांचा माइक चालू आहे त्यांनी माइक बंद करा. श्री यस यस सर माइक बंद कर. ओनली स्टार्ट युअर व्हिडिओज नॉट अ माइक. Day topic, today's topic is use of may and can. We have discussed about this. When should we use may and when should we use can? Generally, we use wrong way. May and can, yancha vapar nemka kasa karaycha, tya babtit apan shiknar ahot. दोन्ही साधे सोपे शब्द आहेत. तीन अक्षरी शब्द आहेत. दोन्हीचाही समान अर्थ दिसतो. मे म्हणजे शक्यता, कॅन म्हणजे शक्यता. पण वापर करण्याच्या ज्या पद्धती आहेत, यूज ऑफ डिफरंट मेथड्स, दॅट आर द डिफरंट. टेक युअर नोटबुक्स अँड पेन्स इन युअर हँड अँड ट्राय टू अंडरस्टँड अँड ट्राय टू राईट व्हॉट युअर मेन पॉइंट्स आर देअर. Use of may and can. If you are not subscribed to my channel, please subscribe it. Do not forget to like, comment, and share with your friends, because we give a new video on new day. First of all, we see use of may. What is the use of may? When should we use may? May, it shows permission, possibility, wish, and purpose. Permission, possibility, wish, and purpose. Permission means parvanagi. Possibility means, who says? Possibility. Shakyata. Sambhavyata. Wish. Ichcha, sadichcha. Purpose. Hetu. मे हे कशासाठी वापरलं जातं? एक परवानगी घेण्यासाठी, परवानगी देण्यासाठी, परवानगी विचारण्यासाठी, शक्यता वर्तविण्यासाठी, पॉसिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सदिच्छा व्यक्त करण्यासाठी ज्याला आपण विश म्हणतो, आणि पर्पज म्हणजे हेतू दर्शक. यासाठी मेचा वापर केला जातो.
बघा चार गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. एक परमिशन, दुसरं पॉसिबिलिटी, तिसरं विश आणि चौथं पर्पज. बोथ वर्ड्स ऑर डिफरंट वर्ड्स इन इंग्लिश द मीनिंग शुड बी नो बाय यू. व्हाट इज मीन बाय परमिशन, व्हाट इज मीन बाय possibility, what is mean by wish, or what is mean by purpose. All these are given in Marathi. Permission means parvangi, possibility means shakyata, and wish manje sadichcha, and purpose means hetu. Vegvegla tikani, vegvegla arthana, mecha vapar kela jato. First we see the permission. जेव्हा आपल्याला परवानगी लागते, परवानगी आवश्यक असतो, त्यावेळेला आपण मेचा वापर करतो. मे आय कम इन सर. व्हेन वी एंटर इन हो इन युअर क्लास एट दॅट टाइम वी आस्क टू युअर टीचर मे आय कम इन सर. If there is a madam, then may I come in, madam. Means here want permission. आपण डायरेक्ट वर्गामध्ये घुसत नाही. जर घुसत असाल तर त्याला शिस्त म्हणत नाही, संस्कार म्हणत. आपल्याला जर तिथं परवानगी लागत असेल आणि ती जर परवानगी घेतली तर आपण खरं त्या रूटनुसार औपचारिकता पूर्ण करत असतो. म्हणून मे आय कम इन सर हे परवानगी दर्शविण्यासाठी वापरतो. मे इथं परवानगी दर्शक शब्द म्हणून आलेला. मे आय से मॅडम, एखादी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं. सर असतील किंवा मॅडम असतील, मी सांगू का, मी सांगू का, तर त्यावेळेला आपण काय म्हणायचं? मे आय से सर, मे आय से मॅडम, ऐसे नाही, मे आय से, मे आय कम इन सर, मे आय से मॅडम, मे आय बोरो युअर पेन. आता एखाद्याची आपल्या मित्राची मैत्रिणीची पेन घ्यायची आहे, आपण काय करतो? डायरेक्ट त्याच्या खिशाची उचलतो किंवा त्याच्या कंपास मधली काढून घेतो, तर ते चुकीचं आहे. जर आपल्याला त्याची पेन घ्यायची असेल तर आपण परवानगी विचारणं अत्यंत आवश्यक आहे. मे आय बोरो युअर पेन, मी तुझी पुस्तक घेऊ का, मे आय बोरो युअर बुक, मी तुझी वही घेऊ का, मे आय बोरो युअर नोटबुक. दिस टाइप ऑफ परमिशन्स आर रिक्वायर्ड अँड फॉर दॅट परमिशन वी यूज मे. हे वापरणं अत्यंत आवश्यक आहे. जर वापरत नसाल तर ते आपलं चूक आहे. एक्झॅक्ट यूज ऑफ मे मध्येच आपण सरांना विचारतो, मे आय गो टू टॉयलेट, मे आय गो टू ड्रिंक वॉटर, मे आय गो टू इन ऑफिस. मे आय हे परवानगीसाठी वापरणारे शब्द आहेत. पण आम्ही चुकीनं कॅन वापरतो आणि कॅन कॅन म्हणतो, तर कॅन हे वापरायचं नाही. कॅन सुद्धा परवानगी दर्शक शब्द आहे हे मान्य आहे, पण परवानगी कशी पाहिजे, ते कोणत्या परवानगीसाठी कॅन वापरायचं हे आपण कॅन शिकताना पाहू. समजा मला विचारलेलं आहे आणि त्यांना मी परवानगी देतोय. मला विचारलं, मे आय गो सर, मग मी त्याला उत्तर देणार ना, यू मे गो, यस यू मे गो. इथं सुद्धा परवानगी देणारा शब्द आहे. पहिल्या वाक्यामध्ये जे चार वाक्य आहे त्यात परवानगी मागणारा शब्द आलेला आहे आणि ते वाक्य सुरुवातीला मे न सुरू झालेलं आहे. मे आय कम, मे आय से, मे आय बरो, मे आय गो हे मागणारे होते. पण आता मी जे वाक्य दिले आपल्या समोर, मे यू मे गो,
यामध्ये परवानगी देणार आहे. तू जाऊ शकतोस, तू येऊ शकतोस, यू मे कम, यू मे गो, यू मे ईट, यू मे ड्रिंक. मी देतोय परवानगी. तर त्यावेळेला यासाठी सुद्धा मे वापरतात, परवानगी मागण्यासाठी आणि परवानगी देण्यासाठी मेचा वापर केला जातो. यू मे गो, यू मे कम. काय सांगितलं मानसी, सांग बरं. वाच इथं काय दिलेलं वाच. मे परमिशन, परवानगी. मे आय कम इन सर, मे आय से मॅडम, मे आय बोरो युअर पेन, मे आय गो टू टॉयलेट, मे यू मे गो, यू मे कम. म्हणजे काय फरक आहे, काय झाला, काय सांगितले यात? सर्वांची फोर परवानगी मागितल्या, खालची परवानगी दिले. हा, म्हणजे परवानगी मागण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी कशाचा वापर करायचा? मेचा वापर करायचा. पण कोणती परवानगी? जिथं औपचारिक परवानगी आवश्यक असते. औपचारिक आणि अनौपचारिक हे दोन प्रकार लक्षात येतात का, माहित आहेत का? नाही सर. हा, आता औपचारिक आणि अनौपचारिक हे दोन शब्द आपल्याला कळाले पाहिजेत. ऑफिसमध्ये विचारलेली परवानगी, वर्गासाठी येण्यासाठी विचारलेली परवानगी, अशा ज्या परवानगी आहेत त्या औपचारिक परवानगी असतात. पण घरी आपल्या आई वडील भाऊ बहिणी नातलगांसोबत जे बोललेले विचारलेले परवानगी असते ती अनौपचारिक परवानगी असते. आपण आईला विचारतो घेऊ का हे, आई घे म्हणली तरी घेतो, नाही घे म्हणली तरी घेतो. आपण उभं एक विचारायचं म्हणून विचारतो. ही अनौपचारिक परवानगी आहे. मे आय टेक दिस, मला लाडू खायचे आहे. मी आईला उगसच विचारलं, आई इथलं लाडू बांधून ठेवलेली आहे, आई हे लाडू उचलू का, घेऊ का, उगसच विचारतो. पण खरंच आपल्याला औपचारिकता परवानगी असते का तिथं? म्हणजे आईनं परवानगी दिल्याशिवाय खात नाही का आपण? विचारजेपर्यंत एक लाडू संपून जाते माझा, अजून घे म्हणल्यानंतर दुसरा घेतो. ऑफिशियली परवानगीमध्ये आपल्याला आदेश दिल्याशिवाय आपण काम करत नाही. जर ऑफिसमध्ये या म्हटलं यस यू मे कम, तर त्यावेळेसच मी ऑफिसमध्ये जाईन, अन्यथा मी जाणार नाही. ते कुठले अधिकारी असतील, ते कलेक्टर असेल, कोणी असेल, आणि मी जर बळजबरी गेलो तर त्यांना राग येतो, त्यांनी दुसऱ्या कामात असतात, ते लगे म्हणतात गेट आउट, लगे बाहेर काढतात ते आपल्याला. म्हणून आपण तिथं औपचारिकता आणि औपचारिक परवानगी घेणं आणि देणं या दोन्ही आवश्यक आहेत. And so we use the may for the permission. Another use of may, that is possibility. May shakyata darshan. Manje he asa shakya ahe. Asa shakya ahe. Tya velela shakyata darshan mantar, tyala possibility mantar. मी इंग्रजीत बोलेन का? यस आय मे बी, आफ्टर सम डे आय मे बी टॉक इन इंग्लिश. शक्यता आहे. पण कधी? जर मी दररोज क्लास केला तर, दररोज मी याच्याबद्दलच शिक्षण घेतलं तर, अन्यथा नाही. बरोबर आहे ना? आयुष पास होईल का पाचवी? हो. पण तो अभ्यास केला तर, इफ यू स्टडी देन यू विल बी पास, अदरवाइज नॉट. पॉसिबिलिटी शक्यता वर्षक दर्शविण्यासाठी पाहूया आपण. शी मे कम ऑन मंडे, ती सोमवारी येतो म्हटलेली आहे. ती येईल, कधी येईल? सोमवारी येईल. शक्यता आहे, कदाचित येणार बी नाही, कदाचित येईल. पक्क नाही, पक्का असेल तर त्याच्यासाठी वेगळे शब्द आहेत.
ही तो पॉसिबिलिटी आहे म्हणून आपण मे वापरतो शक्यता आहे जर निश्चित असेल तर त्यासाठी वेगळा ऑक्झिलरी आहे तो त्यावेळेस आपण शिकू आज नाही निश्चित असेल तर कसं बोलायचं आणि शक्यता असेल तर कसं बोलायचं शी मे कम ऑन मंडे ती येणार आहे पण नक्की आहे का इट मे बी शक्यता आहे पक्क नाही डेफिनेट नाही निश्चित नाही फॉर द डेफिनेट वी यूज द अनदर वर्ड नॉट अ मे इट्स ओनली फॉर द पॉसिबिलिटी पाऊस पडण्याची शक्यता आहे निश्चित आहे का नाही त्यावेळेला आपण मे वापर इट मे बी रेन टुडे दॅट लाईक ही मे बी इन द लायब्ररी सपोज आय एम सर्चिंग टू माय फ्रेंड वेर इज माय फ्रेंड If I ask to my friend, another friend, where is Ritesh, suppose, he says this type of sentence, he may be in the library. Are Ritesh kuta hai re? Mi hai maja mitrala dusre vicharlo. Kadachi to he vakya bolla maja puro. He may be in the library. Manje to granthalaya madhe ase. He may be, asu shakta. To abhyas karat basla ase library madhe. Nichit hai ka? जर त्याला निश्चित माहीत झालं असतं तर तो हा शब्द वापरला नसता देर इज अ डिफरंट वे डिफरंट वर्ड टू से द इन्स्टेड ऑफ मे टू शो द पॉसिबिलिटी वी यूज मे बिफोर दिस वी स्टडीड दॅट टू शो द परमिशन टू टेक ऑर गिव द परमिशन वी यूज मे अँड अनदर यूज ऑफ मे इज द पॉसिबिलिटी What is the sentence, Dhanasri? She may dance in this function. Yes. What is the meaning? ती या कार्यक्रमात डान्स करू शकेल का? करू शकेल का नाही प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. करू शकेल शक्यता आहे तिच्या भावाचं लग्न आहे किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे त्यावेळेस आपण म्हणू शकतो कदाचित ती या ठिकाणी या कार्यक्रमात डान्स करेल नृत्य करेल शी मे डान्स देर मे बी अ पॉसिबिलिटी इट्स नॉट अ परफेक्ट डेफिनेट शक्यता आहे पूर्णता नाही म्हणजे ती करेलच हे निश्चित नाही What is the sentence, Sri? Ayush. Yes, sir. What is the sentence, ready? It rain today. इट मे रेन टुडे म्हणजे काय हो सुयेश काय होते रे आज पाऊस पडण्याची शक्यता आहे इट मे रेन टुडे म्हणजे शक्यता आहे पॉसिबिलिटी देर मे बी अ पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी मेचा वापर केला जातो तन्मय सर रीड द सेकंड क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन यस सर ही मे Be in the library. Last sentence. He may be give speech. What is the meaning of this sentence? भाषण कर. Hmm. तो भाषण करेल का?
करेल का अमरजन. व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेंस? अमरजन तो भाषण करतो का? तो भाषण देऊ शकतो. He may be give speech. तो भाषण सर तो भाषण करेल करण्याची शक्यता आहे. यस, तो भाषण देण्याची शक्यता आहे किंवा तो भाषण करेल शक्यता आहे. इट मे बी, इट्स नॉट अ डेफिनेट. शक्यता वर्तविण्यासाठी म्हणजेच वॉज टू शो द पॉसिबिलिटी वी यूज मे. मेचा वापर कुठे केला जातो लक्षात येतं का? पॉसिबिलिटी दर्शविण्यासाठी. हो सर. अनदर वर्ड इज विश. मे इज यूज टू शो द विश. आम्ही सदिच्छा दर्शविण्यासाठी सुद्धा मेचा वापर करत असतो. कशी दाखवतो सदिच्छा? एक वाक्य पाहू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे चं सॉंग म्हणतो आपण. हॅपी बर्थडे टू यू. त्याच्यामध्ये आहे मे गॉड ब्लेस टू यू. बरोबर आहे ना? मे गॉड ब्लेस टू यू म्हणजे मे गॉड ब्लेस यू. आता इथं आपण त्याच्याबद्दलची सदिच्छा व्यक्त केलेली आहे त्यासाठी इथं मे आलेलं आहे. इथं परवानगी विचारलेलं नाही, परवानगी आलेलं नाही. परवानगी आला का इथं? नाही. हा सदिच्छासाठी आहे. सदिच्छा म्हणजे आपण एखाद्या बद्दल चांगली इच्छा व्यक्त करतो. जसं काल दसरा होता, आपण सदिच्छा व्यक्त केली है की नाही? एकमेकाला विश करतो आपण. मे गॉड हेल्प यू. एखाद्याच्या घरी दुःखद घटना घडली, तो संकटात आहे, त्यावेळेला आपण हे वाक्य उच्चारतो. मे गॉड हेल्प यू, मे गॉड ब्लेस यू. वेगवेगळी वाक्य. मे गॉड ब्लेस हिम. जसं तुला म्हणतो आपण, तसं त्याला, एखाद्याला, दुसऱ्याला बोलायचंय. आपण दोघं बोलत आहोत आणि थर्ड पर्सन बद्दल बोलत आहोत, त्यावेळेला आपण म्हणतो मे गॉड ब्लेस हिम. करता बदलून असं सुद्धा वाक्य बोलता येतात. मे यू लिव्ह हॅपीली अँड लॉंग. आपण वाढदिवसाला ह्या सुद्धा सदिच्छा देत असतो. तू आनंदानं आणि दीर्घायुष्य राहा. मे यू लिव्ह हॅपीली अँड लॉंग. सर्व हे सदिच्छा व्यक्त करणारे सेंटेन्सेस आहेत. मे सक्सेस अटेंड यू. तुला तुझ्या कामात यश येवो. बघा, एखाद्या बद्दल आपण विश करतो, एखाद्या बद्दल आपण सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यासाठी मेचा वापर केला जातो. फर्स्ट परमिशन, सेकंड पॉसिबिलिटी, थर्ड विश. दीज आर द युजेस ऑफ द मे. सृष्टी वास दिलेले वाक्य. यस सर. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड हेल्प यू, मे गॉड ब्लेस हिम, मे यू लिव्ह हॅपीली अँड लॉंग, मे सक्सेस अटेंड यू. यस, these are the important things about the may. This is the third way, that is wish. Generally we know this, we say, but we don't know may is used for the wish. आपण बोलतो बऱ्याच वेळेला, पण नक्की माहित नाही कि मे चा वापर हा आपला सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आपण बोलत असतो. तर तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. थर्ड फोर्थ नाउ, मे इज यूज फॉर द पर्पज. पर्पज म्हणजे हेतू दर्शक. हेतू म्हणजे काय हो? कोण सांगतो? हेतू म्हणजे काय सांगता येतं का? बघा, मी वाक्य सांगतोय. वी ईट दॅट वी मे लिव्ह. सर, हा
एखादी गोष्ट करण्यामागे काहीतरी कारण असणे. यस दॅट इज वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण ज्या गोष्टीसाठी काम करतो आम्ही खातो कशासाठी, आम्हाला जगायचंय म्हणून खातो. जर खायना गेलं तर आपण मरून जातो. बरोबर आहे ना? दॅट इज मे लिव्ह. मे हे हेतू दर्शक आलेलं आहे. वी ईट दॅट वी मे लिव्ह. वी से दॅट इट मे बी ट्रूथ. आम्ही तेच बोलतो जे की सत्य आहे. खोटं बोलता येतं का? खोटं बोललं तर आपली फजिती होते. वी डू दॅट वी मे लाईक. आपण तेच काम करतो जे आपल्याला आवडतं. ना आवडणारं काम आपण करतो का? नाही. वी ड्रिंक दॅट वी मे लिव्ह. आम्ही पाणी वगैरे जे काय पितो तेही आम्ही जगण्यासाठी. पाणी नाही पिलं तर माणूस मरतो. हवा अन्न पाणी हे अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. मीना इट दॅट शी मे लाईक. मीना काय खाते? तिला जे आवडते ते खाते. न आवडणार ती खात नाही. काही काही नगा असतात आपले, मला आवडते तेच खातो. पण काही गोष्टी आवश्यक आहे शरीरासाठी तरी आवडत नाही. नाही नाही मला जे आवडते मी तेच भाजी खाणार. कारल्याची भाजी कडू असते मी खाणार नाही. असेही काही लोक असतात. कसं नसत. पर्पज हाही एक शब्द मे साठी वापर करणारा शब्द आहे. बघा मे आपण एक परवानगी परमिशन, दुसरं पॉसिबिलिटी, तिसर प्रपोज, हा चौथ पर्पज. यूज ऑफ कॅन. वेन शुड वी यूज कॅन? कॅन इट शोज एबिलिटी और कॅपॅसिटी, परमिशन अँड इम्पॉसिबिलिटी. सामर्थ्य किंवा क्षमता, परवानगी आणि अशक्यता वर्तविण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. ॲबिलिटी म्हणजे सामर्थ्य. माझ्यात ती क्षमता आहे की नाही, ते सामर्थ्य आहे की नाही हे दर्शविण्यासाठी कॅन वापरतात. समजा माझ्या पुढे 50 किलोचं एक ज्वारीचं पोतं आहे समजा, आणि ते मला उचलते की नाही, म्हणजे त्यात माझी सामर्थ्य किंवा क्षमता आहे की नाही हे तपासणं आहे. माझ्यातली ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी तपासणं आहे. 5 किलोची क्षमता असं एखादं पोतं असेल तर ते मी उचलू शकतो, पण 50 किलोचं जर पोतं असेल तर ते मी उचलणार की नाही हे माझ्या ॲबिलिटी आणि कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. तिसरा शब्द आहे परवानगी परमिशन. परवानगीसाठी सुद्धा कॅन वापरला जातो. आणि इम्पॉसिबिलिटी म्हणजे अशक्यता वर्तविण्यासाठी सुद्धा कॅनचा वापर केला जातो. कॅन ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी, सामर्थ्य किंवा क्षमता. आय कॅन स्विम अक्रॉस द रिव्हर. समजा एखादी नदी पाहिली आणि नदीतलं पाणी पाहिलं, नदीच्या पात्राची रुंदी पाहिली, आणि त्या रुंदी आणि त्या पाण्याच्या क्षमतेवरून, आपल्यातल्या क्षमतेवरून, आपल्याच्या पोहण्याच्या क्षमतेवरून मी सांगू शकतो आय कॅन स्विम अक्रॉस द रिव्हर. होय मी नदी पार करून जाईल, मी पूर्ण नदीत पोहेन. कधी म्हणेल? ते पाणी, ते पात्र, ते रुंदी पाहून म्हणेल. माझ्यात क्षमता असेल तर. समजा मी नदीच्या कडालाच बसून पाण्यात उगं नुसतं आंघोळ करून येणार असेल तर मी म्हणेल का कधी की नदी पार करून जाईन म्हणून? नाही, पोहलो नाही. मी कडाला जाऊन कोणीतरी दगडावरती बसून उभं थोडस अंगावर पाणी टाकून घेऊन डुबकी मारून येणारा माणूस असेल तर मी म्हणेल का नाही नाही मी हे नदी पार करून जाईन म्हणून? शक्य नाही. आय कॅन स्विम अक्रॉस द रिव्हर. ऍट दॅट टाइम आय से वेन देर इज अ ॲबिलिटी ऑर देर इज अ कॅपॅसिटी टू स्विम. जर माझ्यात ती क्षमता असेल तरच मी हे वाक्य म्हणेन. म्हणजेच आपलं सामर्थ्य किंवा आपली क्षमता दाखविण्यासाठी कॅन वापरतात, इथं मे नाही. जर मी म्हणलो आय मे स्विम अक्रॉस द रिव्हर, वाक्याचा अनर्थ होतो. मला बोलायचं एक आणि दुसरं सुद्धा.
तसं जमत नाही. आय कॅन स्विम इथं परमिशन. वी कॅन वर्क दिस, एखादं काम दाखवलेलं आहे आणि मग ते सर्व विद्यार्थी म्हणतील की यस वी कॅन वर्क दिस, हो हे काम आम्ही करू. कधी करू? जर ते तुमच्यानं होत असेल तर म्हणा, जर तुमच्यानं ते काम होत नसेल म्हणजे ते तुमच्यामध्ये क्षमता किंवा सामर्थ्य नसेल तर तुम्ही म्हणणार नाही की वी कॅन वर्क. ही कॅन रीड दिस लेसन. समजा अवघड अवघड शब्द आहेत आणि ते अवघड अवघड शब्दाचा मी दिला. आता जर समजा मी एखादं लिहिलेलं सांगितलं, आता आपल्या श्रीला सांगितलं किंवा आपल्या ऋतुराजला सांगितलं, हे लहान मुलं आहेत आणि त्यांना सांगितलं पटपट वाचा, ते वाचतील का? नाही. पण तेच आपण जर आयुषला सांगितलं तर त्या बाबतीत मी वाक्य म्हणणार ही कॅन रीड दिस लेसन, कारण तो त्यांच्यापेक्षा मोठा आहे. ऍबिलिटी ऑर कॅपॅसिटी, दिस शोज द कॅन. कॅन यू लिफ्ट दिस बॉक्स? आता एखादा बॉक्स आहे समजा, डब्बा आहे, ते डब्बा पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की मी उचलतो किंवा नाही, म्हणून त्यावरून सांगाल यस ऑर नो. जर तुम्हाला उचलण्यासारखं असेल बस बोल. तिथे लेसनची स्पेलिंग चुकली. यस 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 यस, स्पेलिंग मिस्टेक. यस, कॅन यू लिफ्ट दिस बॉक्स? इथं जर छोटा बॉक्स असेल तर तो तुम्ही उचलणार असाल तर म्हणाल की मी यस, जर नसेल तर तुम्ही म्हणाल नो. इट्स डिपेंड अपॉन द साईज अँड वेट ऑफ द बॉक्स. कॅन यू लिफ्ट दिस बॉक्स मीन्स इट आस्किंग अबाउट द युअर एबिलिटी ऑर युअर कॅपॅसिटी. शी कॅन डू दिस वर्क ऑर सारिका कॅन डू दिस वर्क. सृष्टी कॅन डू दिस वर्क. प्रीती कॅन डू दिस वर्क. हे वाक्य आपल्याला जेव्हा लक्षात येतात, जर त्यांच्या सामर्थ्य असेल तर त्यांनी म्हणतील, अन्यथा म्हणणार नाही. आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी पाहण्यासाठी किंवा तपासण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो, त्यालाच आपण ऍबिलिटी किंवा कॅपॅसिटी असं म्हणतो. परमिशन आणि इम्पॉसिबिलिटी. यू कॅन गो टू अ पिक्चर नाव. जेव्हा आपले आई वडील अशी परवानगी देत असतात त्याला अनौपचारिक परवानगी म्हणतात. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, यू कॅन गो टू अ पिक्चर नाव. कॅन आय टेक युअर बुक. ही परवानगी ही कशाची आहे? अनौपचारिक परवानगी आहे. मी तुझं पुस्तक घेऊ का? मी तुझं पेन घेऊ का? भाऊ बहीण मित्र याच्यामध्ये जे परवानगी आहेत ही कॅन आय टेक, यामध्ये अनौपचारिकता नाही आहे, म्हणून इथं परमिशनसाठी कॅन वापरतात. ही कॅन गो नाव. इथं एखादी परवानगी दिलेली आहे त्यावेळेला ही कॅन गो. इट कॅननॉट बी ट्रू. इम्पॉसिबिलिटी, हे शक्य नाही किंवा हे सत्य नाही. शी कॅननॉट डू दिस वर्क. बघा, हे इम्पॉसिबिलिटी दाखवणारे नॉट जोडून येत असतात आणि वरचे तीन वाक्य हे परमिशन दाखवणारे आहेत. लक्षात येतं का? बघा, ही परवानगी अनौपचारिक आहे आणि नंतरचे जे परवा हे आहेत ते इम्पॉसिबिलिटी आहेत. इट मे नॉट बी ट्रू. शी मे नॉट डू दिस वर्क असं म्हणत नाहीत. मे सोबत नॉट जोडत नाहीत, कॅन सोबत नॉट जोडतात, म्हणून शी कॅन नॉट डू दिस वर्क असं हे वाक्य येतं. टुडेज होमवर्क, राईट ऑल युजेस ऑफ मे अँड कॅन इन युअर नोटबुक. व्हॉट इज द यूज ऑफ इट? सेकंड क्वेश्चन, प्रिपेअर सम सेंटेन्सेस अबाउट मे अँड कॅन. याच पद्धतीचे तुम्ही तुमच्या मनाने वाक्य